राजकीय सामाजिक तसेच क्रीडा जगतात दिवसभरात घडलेल्या प्रमुख घडामोडी आपण डिजिटल प्रभातच्या टॉप न्यूज मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी गीते. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मुंब्रा कळवा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात एका महिलेच्या फिर्यादीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर आव्हाड यांनी आपण आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर अजित पवार यांनी आव्हाड यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी अजित पवार यांनी आव्हाडांवरील आरोप फेटाळून लावले असून आव्हाड यांना अडकवण्याचंही षडयंत्र असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालेला विनयभंगाचा गुन्हा हा चुकीचा आहे. राज्यात पोलीस एखाद्या प्याद्याप्रमाणे वागतायत. महाराष्ट्र सरकारला जाब विचारू, पोलिसांना सुद्धा विचारू असा पवित्रा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतलाय. तसेच या प्रकरणात मुख्यमंत्री यांनी लक्ष घालावं, कारण ते तिथेच होते. त्यांनीच सांगावं की हा विनयभंग आहे की नाही. पोलिसांनी न्यायबुद्धीने वागलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या विवेकबुद्धीला हे सगळं पट्ट का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिला की नाही हे मला माहीत नाही, परंतु या प्रकरणात पोलीस नियमानुसार चौकशी करतील. संबंधित महिलेच्या तक्रारीत तथ्य असल्यास पोलीस आपलं काम करतील. आम्ही कोणत्याही सुडापुटी कारवाई करत नाही, असंही ते म्हणाले. दिल्लीत आम्ही प्रत्येक निवडणुकीत विरोधकांचा पूर्ण सफाया करतच निवडणुका जिंकलायत. लोकांना केजरीवालांचं काम एकदम पसंत आहे, त्यामुळे महापालिका निवडणुकीतही आमच्या पक्षाला असंच एकतर्फी यश मिळेल आणि आम्ही दिल्ली महापालिकेच्या 250 पैकी 230 जागा जिंकू असा विश्वास दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी व्यक्त केला. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती देशभर साजरी करण्यात आली. यानिमित्त त्यांना ठिकठिकाणी आदरांजली वाहण्यात आली. काँग्रेसने त्यांना आदरांजली वाहताना म्हटलंय की नेहरूंनी देश स्वतंत्र झाल्यानंतरच्या काळात देशाच्या विकासासाठी जे भरीव योगदान दिलंय ते जर त्यांनी दिलं नसतं तर आज 21व्या शतकातला भारत नेमका कसा असता याची कल्पना करवत नाही. दिवाळीत सोन्याच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांसाठी मोठी संधी निर्माण झाली होती. त्यावेळी सोन्याचे दर 51,000 रुपयांपर्यंत खाली होते. त्यानंतर 200-500 रुपये कमी अधिक होत हे भाव गेल्या महिनाभरापासून याच रेंजमध्ये असल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र गेल्या 2 दिवसात 51,500 रुपयांवरून हे भाव 52,800 रुपयांवर जाऊन पोहोचले. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सक्तीचे धर्मांतर ही अत्यंत गंभीर बाब असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय. या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने केंद्र सरकारला दिले. तसेच फसवणूक, प्रलोभन आणि धमकावून होणाऱ्या धर्मांतराची गंभीर दखल घेत या संदर्भात योग्य उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं न्यायालयाने म्हटलंय. देशातील सक्तीच्या धर्मांतराच्या मुद्द्यावरून अश्विनी कुमार उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती NR शहा आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी पार पडली. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांची बहुचर्चित प्रत्यक्ष भेट बाली येथे होत असलेल्या G20 परिषदेदरम्यान झाली. चीनने तैवानबाबत घेतलेल्या आक्रमक धोरणाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधील संबंध ताणलेले असताना ही भेट झाली आहे. अमेरिका आणि चीनच्या ध्वजांच्या पार्श्वभूमीवर समोरासमोर आलेल्या दोन्ही नेत्यांनी स्मित हास्य करून हस्तांदोलन केलं. ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचं काल मध्यरात्री त्यांच्या राहत्या घरी पार्ले येथे अकस्मात निधन झालंय. त्यांचं वय वर्ष 75 होतं. मराठी रंगभूमी, मराठी हिंदी चित्रपट आणि मालिका असा त्यांचा एकूण अभिनय प्रवास आहे. 1982 साली सुनील शेंडे यांनी गांधी या चित्रपटातून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन मुलं सुना आणि नातवंड असा परिवार आहे. ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या T20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभूत होऊनही भारतीय संघ मालामाल बनलाय. उपांत्य फेरीतील पराभूत संघांना प्रत्येकी 4,51,00,000 रुपये ICC कडून मिळणार आहेत. स्पर्धेच्या अंतिम लढतीत इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव करत T20 विश्वकरंडक दुसऱ्यांदा जिंकलं. या विजेतेपदाबद्दल त्यांना 12,88,00,000 तर उपविजेत्या पाकिस्तानला 6.44 कोटी रुपये मिळाले. या स्पर्धेसाठी ICC ने तब्बल 45.14 कोटींची बक्षिसं ठेवली.